क्रूरतेचा कळस। 2 वर्ष बालकाला सिगारेटचे चटके। देवळाली गावातील गुलाबवाडीतील घटना। नाशिक रोडला गुन्हा दाखल। शरीर संबंध ठेवल्यास नकार देणाऱ्या संबंधित महिलेच्या अवघ्या 2 वर्ष बालकाच्या अंगावर सिगारेटचे चटके देत जखमी केल्याची संतापजनक घटना देवळाली गावातील मालधक्का रोड परिसरातील गुलाबवाडीत उघडकीस आली आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलिसात संशयित बाबासाहेब कपाटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित कपाटे विरुद्ध घातक शस्त्रांनी मारहाण आणि बाल न्याय अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला। संशयित सातत्याने तुझ्यापासून मला मूल होऊ दे अशी मागणी करून पीडितेचा छळ करीत होता। पीडितेने त्याला नकार दिल्यावर त्याने तिच्या 2 वर्षीय बाळाला मारहाण करून सिगारेटचे चटके दिले। माझं नाव किरण अंकुश कासारे, पण मी ज्यासोबत लग्न केलं होतं त्याचं नाव बाबासाहेब कपाटे। मी कारवाई केली होती त्याच्याबद्दल, त्यांनी माझ्या पोराला मारलं म्हणून, पण यांनी ह्या लोकांनी त्याला डबल सोडवून दिलं पैसे घेऊन, पण तो डबल आता मला नाही का मारण्याची धमकी देतोय की तुला तू माझ्यासोबत राह नाही तर तुझ्या पोराला तुला मारून टाकल म्हणून। बरं, तरी माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। दरम्यान पीडित आणि संशयिताचे काही महिन्यापासून विवाहबाह्य अनैतिक संबंध आहेत। दोघेही औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात अंधारी गावातील आहेत। 20 वर्ष पीडितेने तिच्या पहिल्या नवऱ्याला सोडून संशयितासोबत राहणे पसंत केले होते, तर संशयितानेही पहिल्या पत्नीला सोडून पीडितेसोबत नाशिक गाठले। गेल्या 6 महिन्यापासून दोघेही नाशिकमधील विविध ठिकाणी राहिले, त्यानंतर 1.5 महिन्यापासून दोघे गुलाबवाडीत राहण्यास आले आहेत। या दरम्यान पीडितेच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या 2 वर्षीय मुलाला संशयिताने वेळोवेळी मारहाण केली। यासह पीडितेला गर्भधारणा करण्यास तयार करण्यासाठी दबाव आणला गेला। हा प्रकार 2 दिवसापूर्वी उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली। यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक।